माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानात मधुमेह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी मधुमेह मुक्त महाराष्ट्र हा, हा प्रकल्प हाती घेतला हा प्रकल्प हाती घेताना मधुमेहमुक्त हा राज्य करण्यासाठी लागणारी उच्च प्रतीची औषधे वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधा या डेन्मार्क शासनाच्या मदतीने करण्यात असल्याचे सांगितले याकरता आज डेन्मार्कचे भारतीय राजदूत फ्रेडिसवान यांनी प्राथमिक स्तरावर चर्चा केली या चर्चेत पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये या संबंधित महाराष्ट्र राज्य आणि डेन्मार्क सरकार यांच्यात सामंजस्य करार होणार आहे मुंबई येथे आज पार पडलेल्या बैठकीत डेन्मार्कचे भारतीय राजदूत फ्रेडिसवान डेनमार्कचे डेन्मार्कचे उद्योग मंत्री सोरेन कैनिक करकेडा आनंद त्रिपाठी रुरल डिजिटल हेल्थ अँड फायनान्सचे डॉ सतीश तागडे यांच्या शिष्टमंडळाशी महाराष्ट्र राज्यात दोन महिन्यात झालेल्या चार कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीत आढळून आलेल्या विविध आजारांविषयी सविस्तर चर्चा झाली यात प्रामुख्याने तीस वर्षांवरील महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले हे फक्त महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मधुमेह मुक्त महाराष्ट्र हा, हा प्रकल्प आपण हाती घेऊन याकरता डेन्मार्क सरकारने उच्च प्रतीची औषधे अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधांसाठी देवाणघेवाण करावी अशा आशयाची चर्चा झाली या चर्चेतून पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य आणि डेन्मार्क सरकार यांच्यात एक सामंजस्य करार होऊन या तीनही क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाणार असे आरोग्यमंत्री सावंत यांनी यावेळेस सांगितले